मागच्या काही भागांपासून आपण नात्यांबद्दल बघत आहोत. नात्यांमधला गोडवा का कमी झाला, किंबहुना एवढं वितुष्ट का वाढलं आहे हे तर आपण बघत आहोत. त्याची कारणं सुद्धा आपण मागच्या भागामध्ये बघितली आणि त्याच संदर्भानं या एपिसोडमध्ये बघूया काही नवीन बाबी. मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मध्यंतरी एका ट्रॅव्हल्स कंपनीनं काही सिनियर सिटिझन्स कपल्सना फॉरेनमध्ये नेलं होतं. या संदर्भातला एक मोठा लेख आला होता, त्यातलीच एक महत्त्वाची बाब मी आपल्याला सांगू इच्छिते. सिनियर सिटिझन्सचे हे सगळे कपल फॉरेनमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी ते तब्बल 3 दिवस राहिले. त्यांच्यासोबत एक महिला गाईड होती, अर्थातच त्या देशामधली, आणि 3 दिवस त्या देशातल्या वेगवेगळ्या बाबी या महिला गाईडनं त्यांना दाखवल्या. त्या बाबी दाखवत असताना जेव्हा 3 दिवसांनंतर आता डिपार्ट व्हायची वेळ आली होती, तेव्हा या महिला गाईडच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेले होते. आणि तिचं म्हणणं असं होतं की मी 3 दिवसांपासून अगदी बारकाईनं ऑब्झर्व करते, तुमच्यातली बरीच कपल्स अशी आहेत ज्यांच्या लग्नाला 40, 50, 55 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि अजूनही हे आपापसामध्ये किती छान प्रेमानं राहतात, किती व्यवस्थित एकमेकांना जपतात. आणि त्याच वेळेस डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणाली, तुमच्या भारतीय संस्कृतीमध्ये नवरा बायको एवढे 40, 50, 55 वर्ष राहिल्यानंतरही तुमच्यातलं प्रेम कायम टिकतं, पण दुर्दैवानं आमच्याकडे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की मुलांची ओळख करून द्यायची तर सांगावं लागतं, हा माझ्या दुसऱ्या नवऱ्याच्या तिसऱ्या बायकोपासून झालेला पहिला मुलगा, वगैरे वगैरे सगळं काही. आणि मग खरंच आपली भारतीय संस्कृती किती महत्त्वाची आहे याची जाणीव होते. म्हणजे काही वर्षांपूर्वी जो लेख प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये मी हे वाचलं होतं, पण या काही बदलत्या वर्षांमध्ये मात्र असं जाणवत आहे की कदाचित माझी पिढी जर सोडली तर माझ्या नंतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना हे असं सौभाग्य लाभेल का, 40, 40, 50, 50 वर्ष एकत्र राहण्याचं. कारण आपण बघतोय की अगदी छोट्या छोट्या कारणांवरून सुद्धा पार डिव्होर्सपर्यंत प्रकरणं वाढलेली आहेत. म्हणजे काही प्रकरणांबद्दल तर मी असं ऐकलं की सारखा सारखा तो ओला टॉवेल सोफ्यावरच टाकतो, मी त्याला कितीदा सांगितलं त्याला कळत नाही का, म्हणून ह्या माणसासोबत मला राहायचंच नाही आहे. अशाही कारणांसाठी ही घटस्फोटाची प्रकरणं पुढे आलेली असतात. पण अगदी सुरुवातीपासून खरं तर ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण वाढलो आहोत तिथे हेच सांगण्यात आलं होतं की हाताची 5ही बोटं सारखी नसतात, त्याच्यामुळे कदाचित प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल, प्रत्येकामध्ये काही गुण काही अवगुण असणार आहेत, पण तरीसुद्धा त्या गुण अवगुणांसहित समोरच्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं ही महत्त्वाची बाब आत्तापर्यंत आपल्या पिढ्यांमध्ये चालू होती, आपल्या संस्कृतीमधून पुढच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत जात होती. पण आता खरंच वाईट वाटतंय की कदाचित आमची पिढी मुलांवर संस्कार करण्यासाठी कमी पडली, की कदाचित परकीय संस्कृतीचं आक्रमण खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आपल्या तरुणांवर होत आहे, ज्यामुळे या मुलांना लक्षात येत नाही की प्रत्येक नात्यामध्ये ही थोडीफार तरी तडजोड करावी लागतेच. म्हणजे कितीतरी महिला पण इथे असतील की ज्या म्हणतील की अगदी प्रत्येकच वेळेस माझं आणि मुलीचंही छानच जमतं असं नाही, आमच्यातही कधी वाद होतात. किंवा मुलगी सुद्धा म्हणेल की हो माझं सुद्धा आईशी कधी कधी भांडण होतं. म्हणजे आई आणि मुलीच्या नात्यात सुद्धा कधी वाद होत असतील तरी सुद्धा आपण नातं जुळवून घेत राहतो, कारण आपल्याला हेच सांगण्यात आलेलं आहे की हाताची 5ही बोटं सारखी नसतात. पण आता ह्या पुढच्या पिढींना आपण हे समजावून द्यायला पाहिजे की हाताची 5ही बोटं सारखी नसतात, पण 5ही बोटांना जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो आणि त्यांना एकत्र आणतो तेव्हा मात्र ही बनते मूठ, जी जास्त सशक्त असते, जी जास्त परिणामकारक ठरत असते. म्हणून आपण एकमेकांमधील गुण अवगुण लक्षात घेऊन सुद्धा जेव्हा नात्यांमध्ये प्रत्येकाला ॲक्सेप्ट करतो तेव्हा खरी आपली ताकद वाढलेली असते. म्हणून आता पुढच्या सगळ्या पिढ्यांपर्यंत हे झिरपवत नेणं सुद्धा अत्यंत आवश्यक बाब बनलेली आहे. आणि याच संदर्भानं मध्यंतरी एक आणखी गोष्ट वाचली होती, त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छिते. आता कॅलिफोर्निया, सिलिकॉन व्हॅली आणि युरोपमधल्या काही देशांमध्ये टॉक टाईम हॉटेल्स निर्माण झाल्यासंदर्भातली ती बातमी होती. ह्या टॉक टाईम हॉटेल्स म्हणजे काय? तर आपल्याला माहीत आहे
की पाश्चिमात्य देशांमध्ये एकाकीपणा खूप वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला झालेला आनंद, आपल्याला झालेलं दुःख शेअर करण्यासाठी कोणी नसेल, मनातल्या मनातच सगळं ठेवायचं असेल तर केवढा मनाचा कोंडमारा होत असतो आणि यामधूनच कुठेतरी फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन सगळं काही वाढत जातं. या सगळ्या परिस्थितीवर एक उपाय म्हणून काही जणांनी हे टॉक टाईम हॉटेल्स काढले. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की कदाचित फारसा रिस्पॉन्स मिळणार नाही, पण जस्ट बघूया तर खरं. आणि दुर्दैवानं या हॉटेल्सना खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला. ही हॉटेल्स म्हणजे नेमकी काय आहेत? आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि तिथे मेनू कार्ड आपल्या समोर येतं, त्याच पद्धतीने या टॉक टाईम हॉटेल्समध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं मेनू कार्ड तिथे जातं. त्याच्यामध्ये या नवीन आलेल्या कस्टमरसाठी सेवा देण्यासंदर्भातल्या ज्या व्यक्ती उपलब्ध आहेत त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणखी बऱ्याच साऱ्या बाबी नोंदवलेल्या असतात. त्यानुसार ह्या कस्टमरना त्यातली एखादी व्यक्ती निवडायची. ही व्यक्ती त्या कस्टमरच्या समोर येऊन बसते, कॉफी येते आणि एक 2-5 मिनिटात त्यांच्यामध्ये परिचितपणा थोडाफार वाढतो आणि मग हा कस्टमर त्याला स्वतःचा जो आनंद शेअर करायचा असेल, जे दुःख शेअर करायचं असेल, ज्या काही समस्या आल्या असतील त्या समस्या शेअर करायच्या असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या हा कस्टमर त्या व्यक्तीसमोर शेअर करतो. आणि जेव्हा 1 तासाची वेळ संपते तेव्हा वेटर बिल घेऊन येतो आणि दोघंही डिपार्ट होतात. म्हणजे ऐकण्यासाठी सुद्धा आता प्रोफेशन असं निघालं आहे की तिथे आपल्याला पैसे मोजावे लागतात. दुर्दैवानं भारतामध्ये अजून तरी अशी बाब आलेली नाही, पण अशी बाब किंवा अशी हॉटेल्स नजीकच्याही काळामध्ये आपल्या भारतामध्ये निर्माण होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला आत्तापासून प्रयत्न करायला हवा. घरातलं घर पण टिकवायला हवं आणि खरोखरच स्वभाव वेगळा असला, हाताची 5ही बोटं सारखी नसली तरी एकत्र घेतल्यानंतर मात्र मूठ तयार होते जी अधिक सक्षम असते, हे आपण समोरच्या पिढीवर बिंबवायला हवंच. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. थँक्यू.